आमदार सचिन अहिर आपल्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज मावळ लोकसभा मतदारसंघाचा दौरा आहे आणि मावळ लोकसभेची जबाबदारी जी आहे ती सचिन अहिर यांच्यावर आहे. आज उद्धव ठाकरेंचा दौरा आहे, सुरुवातीचाच लॉ कॉलेजचं उद्घाटन आणि त्यानंतर सभा जी आहे, सभ्यांचं आयोजन आहे. कशा पद्धतीने आयोजन आहे काय सांगाल? अत्यंत चांगलं आयोजन केलेलं आहे. मावळचं एक भाग जे वर्षे 3 विधानसभेमध्ये पण स्वतः आदित्यजी जाऊन आलेत, या तिन्ही विधानसभेमध्ये आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब पण येत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची संपर्क आणि सभा या दोन्ही गोष्टी आज होणार आहेत. दुसरीकडे मावळ लोकसभेमधून श्रीरंगाप्पा बारणे गेल्या दोन वेळा टर्म खासदार आहेत, पण त्यांच्या विरोधात जे आहे ते आता संजोग वाघेरे यांची चर्चा सुरू आहे. त्यांची लोकसभा संघटक म्हणून देखील नियुक्ती केलेली आहे. हा सामना त्यांच्यातच होणार का? एक तर गोष्ट नक्की आहे की सामना हा जरी आमच्यावर राहिला तरी देखील जे आमच्यातून गेलेले आहेत आज त्यांना चिन्ह शोधावं लागतो, ही शोकांतिका आज आपल्याला पाहायला मिळते आणि अजून अस्थिर परिस्थिती आहे की मिळेल की नाही मिळेल की मिळेल. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. पण आम्ही तर जिद्दीने आदरणीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने कामाला लागलेलो आहोत. आमचा अर्धा दौरा पण पूर्ण विधानसभेने आहे हे पूर्ण झालेलं आहे. ज्यावेळी अधिकृत घोषणा झाल्यावरती उमेदवाराला घेऊन तोही दौरा पूर्ण करण्याचं काम करू. कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह आहे, विशेषतः शेकपा याचा मी उल्लेख करेन. त्यांचाही चांगल्या रीतीने पाठिंबा आम्हाला प्रत्येक भागांमध्ये तालुक्यात मिळत आहे. म्हणून स्वतः जयंत पाटीलजी पण आदरणीय पक्षप्रमुखांबरोबर येत आहेत. काँग्रेस पक्षाचा पण चांगल्या रीतीने पाठिंबा आम्हाला मिळतोय आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की ही सीट आम्ही काही जरी झालं तरी निवडून आणू. वेगळा प्रश्न, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहिलंय की मला काही मतदारसंघात फिरत असताना किंवा पुण्यामध्ये काही ठिकाणी फिरत असताना आपल्याच मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून काही धमक्या वगैरे येत आहेत, महायुतीमध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे, याकडे कसं पाहताय? त्यांनी पत्र देखील मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिलं. या अगोदर ज्यांना चांगली झोप लागायची त्यांच्याच पक्षातले लोक त्यांची झोप उडवायला लागलेले आहेत. यातूनच हे स्पष्ट होतं आहे की बा हे काय सर्व चाललं आहे तसं काय सर्व अलबेल आहे अशातलं नाही, ताळमेल राहिलेला नाही आहे. आणि ज्यांना तुम्ही पारंपरिक विरोध केलेला आहे तेच आज तुमच्या उरावर येऊन बसलेले आहेत, तर स्वाभाविकच आहे की या गोष्टी त्यांना अभिप्रेत होणं भाग आहे. आणि मला ह्याहीपेक्षा सर्वात जे चिंताजनक वाटते की त्यांनी सांगितलं की मी राजकारण सोडतो आहे हे त्यांना ट्विटवरती सांगावं लागलं, म्हणजे तो संवाद राहिला नाही आहे. आणि असे का ज्येष्ठ मंत्र्यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जो अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत सामाजिक स्तरावरती आणि मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आणि कार्य आहे असं असताना पण देखील आज त्यांना जर ही वेळ घ्यायची आहे वेळ येते याचा अर्थ असा आहे की असे असंख्य नेते आणि कार्यकर्ते ह्याच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आहे. मी तर त्यांचा कौतुक करीन की त्यांनी हे धाडस दाखवलं हे बोलायचं, त्याचा हल्ली तर धाडस दाखवणं पण कठीण झालेलं आहे. इंदापूर विधानसभेमधलं त्यांचं मोठं नाव आहे आणि त्याच लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार उभे राहण्याचे संकेत आहेत आणि अशावेळी त्यांचं पत्र कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होऊ शकतो या पत्रामध्ये? स्वाभाविकच आहे, कारण त्यांनी त्यांची जी भावना आहे हे पक्षश्रेष्ठींकडे मांडण्यापेक्षा सर्व मतदारांमध्ये मांडलेली आहेत, तर हा चिंतेचा बाब आहेत आणि लोकांना याच्याबद्दलचा विचार करावा लागेल आणि त्याचे परिणाम हा मतदारांबरोबर किंवा त्यांचे चाहते आहेत किंवा पारंपरिक मी जे बघितलेलं आहे का इंदापूर मतदारसंघ असं आहे की एक वेगळी दिशा ठरवणारा हा इंदापूर मतदारसंघ राहिलेला आहे. गेल्या निवडणूक सोडल्यानंतर पण एवढ्या वर्षाचा जो इतिहास आहे की अपक्षापासून किंवा इतर लोकांपासून पण त्यांनी निवडून देण्याची भूमिका तिकडचा मतदार केला, म्हणजे तो जागृत आहे, कोणाला न घाबरणारा मतदार आहे. बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंचा मावळ लोकसभा मतदारसंघाचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यादरम्यान संजोग वाघेरे यांना अधिकृतरित्या अजून घोषणा केलेली नाही, परंतु तयारीला पूर्णपणे सुरुवात आहे. त्याचसोबतच ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांनी पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रावरती देखील प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन दिनेश दिवेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.